भावांना तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावांना सर्वप्रथम तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन जाईल। आणि भावांना तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल आपले तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करत जा। तर भावांना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा, मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो। आणि भावांना तुम्हाला खरंच मटेरियलची गरज असेल, बॅनर एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि मूवी पोस्टर मटेरियलची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे मी मटेरियल टाकत असतो। तर भावांनो, आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा। चला भावांना आता व्हिडिओ सुरू करूया। सर्वांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहोत। ते एकदम प्रोफेशनल आणि साध्या पद्धतीने जे आपण करणार आहोत, तर त्या आपण बॅकग्राऊंडला कसं वर्क केलं आहे, काय केलं आहे बॅकग्राऊंड तुम्हाला मी पूर्ण ते जे मटेरियल वापरले भावांनो ते मटेरियल पूर्ण डिस्क्रिप्शनला लिंक टाकले, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पासवर्ड लागेल, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दिला आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओ बघा, तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल आणि मटेरियल पण मिळून जाईल। तर आज व्हिडिओ एकदम खतरनाक झाली भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक झाला आहे, तर त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, न स्किप करता बघा, स्किप करू नका भावांनो प्लीज। तर अशा प्रकारे आपण आता व्हिडिओ सुरू करत आहे भावांनो। तर व्हिडिओ सुरू केल्यानंतर अशा प्रकारे एक व्हाईट बॅकग्राऊंड घ्या, स्टार्टिंगला व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तर तुम्हाला इथं टूल्स ऑप्शन टूल्स ऑप्शनवर क्लिक करा, रिसाईज करा। रिसाईजमध्ये इथं 2189 होणं, तर तिथं 2206-7000 असा आकडा टाका। तर ते डन केल्यानंतर रिसाईज करा, रिसाईज केल्यानंतर तुम्हाला आली बघा भावांनो 2898 रिसाईज आली आहे। ती आल्यानंतर ती टाकली इथं 2898 टाकल्यानंतर रिसाईज करा, अशा प्रकारे आपल्या बॅनरची साईज वाढून जाईल। तर अशा प्रकारे टाकल्यानंतर तर भावांनो तुम्हाला इथे ॲड फोटो दिसते, ॲड फोटो क्लिक करा। ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जाणार तुम्ही, तिथून तुम्हाला इथं मटेरियल घ्यावं, मटेरियल घ्यायचं असेल तर घेऊ शकता। तर अशा प्रकारे गेल्यानंतर आता आपण बॅकग्राऊंड घेऊया। तर बघा भावांनो, अशा प्रकारे आपण HD+ बॅकग्राऊंड एकदम वेगळं बॅकग्राऊंड केलं, सर्वात वेगळं काहीतरी। तर त्या बॅकग्राऊंडचं वर्क करताना खूप वेळ लागला भावांनो, त्यामुळे व्हिडिओ नक्की ह्या व्हिडिओचं लाईक आपण 200 लाईक ठेवले तर नक्की लाईक करा भावांनो, कारण की एवढं बॅकग्राऊंडवाले एवढं वर्क केलं भावन, त्यामुळे तुम्ही एक लाईक करू शकता आपल्या व्हिडिओला, नक्की एक लाईक करा। तर अशा प्रकारे टाकल्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करा, ॲड फोटो क्लिक केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांची आपण इमेज घेऊया। अशा प्रकारे एकदम HD इमेज आहे, ती इफेक्ट एकदम जोरात बसली भावन इमेजला, तर तुम्हाला तिची पण लिंक डिस्क्रिप्शनला टाकून दिली आहे। तर अशा प्रकारे घेतल्यानंतर सर्वप्रथम तिला क्रॉप करा, क्रॉप केल्यानंतर अशा प्रकारे तिला ॲडजस्ट करूया आपण, प्रकारातले ॲडजस्ट करूया, नॉर्मल तिला मोठं करा। केल्यानंतर असं मोठं केल्यानंतर बघा भावांनो अशा प्रकारे ॲडजस्ट झाले, ॲडजस्ट झाले, डबल ॲड फोटो क्लिक करा। लावताना नेम PNG घेऊया आपण, आपण सावित्रीबाई फुले जे नाव बनवले भावांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जे आपण नाव बनवलं ते नाव घेऊया आता। बघा भावांनो एकदम खतरनाक नाव बनवले आपण, अशा प्रकारे ते नाव घेतले बघा, अशा प्रकारे नाव बनवलं आपण ते एकदम HD+। नाव घेतल्यानंतर भावांनो तुम्हाला सांगतो क्रॉपमध्ये सर्वप्रथम क्रॉप करायचं भावांनो, अशा प्रकारे बघा। तर तुम्ही सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनल अजून कोणी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल भावांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा चला असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, कारण की आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल, त्यामुळे नक्की बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर अशा प्रकारे घेतल्यानंतर नॉर्मली भाऊ आणि कुठं पण टच न करत, कारण की टच केल्यानंतर अशा प्रकारे ते कुठं पण येऊन जाईल भावांनो, सिलेक्ट होऊन जाईल, त्यामुळे तुम्ही जे आहे त्याच्यावर जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा। तर अशा प्रकारे गेल्यानंतर अशा प्रकारे त्याला मोठं मोठं करा बघा, ते बरोबर सिम्पली अशा प्रकारे ॲडजस्ट झाले। तर बघा भावांनो अशा प्रकारे ॲडजस्ट झाले, डबल ॲड फोटो क्लिक करा। आता आपण लेन्स घेऊया, त्या लेन्सची लिंक मी डिस्क्रिप्शनला दिली आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपण लेन्स घेतली भावांनो, लेन्स घेतल्यानंतर तुम्हाला लेन्सचा जो ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तो कसा रिमूव्ह करायचा तुम्हाला सांगतो। तर लेन्स घातल्यानंतर ब्लेंड ऑप्शन आहे, ब्लेंड ऑप्शनला घ्यायचं गेल्यानंतर तर 2 नंबरचा भावांनो स्क्रीन ऑप्शन आहे, तर स्क्रीन ऑप्शनवर डायरेक्ट तुम्ही सिम्पली क्लिक करा, स्क्रीनवर केल्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड जे रिमूव्ह होऊन जाईल। तर अशा प्रकारे केल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करा, केल्यानंतर जे ऑपोसिट आहे नॉर्मली ऑपोसिट अशा प्रकारे कमी करा बघा, बघा अशा प्रकारे ते ॲडजस्ट झाले। ते केल्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करा, डबल आतून PNG होऊया आपण एक। तर अशा प्रकारे आपण लेन्स जे आहे भावांनो प्रकारे लेन्स घेऊया बघा, ते घेतल्यानंतर अशाच प्रकारे ब्लेंडमध्ये जा, ब्लेंडमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करा, स्क्रीन केल्यानंतर तुमचं जे रिम्यू होऊन जाईल बॅकग्राऊंड त्याला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करा, लेन्स पण ॲडजस्ट झाली आहे। अशा प्रकारे केल्यानंतर डबल इरेजमध्ये जा आणि जिथं तुम्हाला नाही पाहिजे तिथं तुम्ही अशा प्रकारे इरेज करू शकता त्याला, हे बघा बघा अशा प्रकारे आपल्याला जिथं नाही पाहिजे तिथं अशा प्रकारे तुम्ही इरेज करू शकता। इरेज केल्यानंतर बरोबरचे आयकॉन क्लिक करून टाका, क्लिक केल्यानंतर नॉर्मल त्याला थोडं
अशा प्रकारे नॉर्मल साईडला घ्या, नाव जे आहे नॉर्मल वर करा, लेन्स जे आहे लेन्सला नॉर्मल वर करा. अशा प्रकारे केल्यानंतर, अशा प्रकारे केल्यानंतर आपलं बॅनर एकदम रेडी झालं आहे. तर 52 बॅनर झाल्यानंतर त्याला आपण कसा सेव्ह करायचा आणि एच डी कसा सेव्ह करतो तुम्हाला मी ते सांगतोय. तर असं झाल्यानंतर डबल बरोबरचे आयकॉन क्लिक करा, बरोबरचे आयकॉन क्लिक केल्यानंतर आपलं बॅनर आता सेव्ह होईल. तर 52 सेव्ह व्हायला महत्त्व नाही, तो बॅनर कसा एच डी सेव्ह करा तुम्हाला मी ते सांगतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं ड्रॉ ऑप्शन दिसतं, डबल ड्रॉ क्लिक करा. ड्रॉ क्लिक केल्यानंतर तुम्ही आता वेगळ्या मेनूवर जाणार. इथं गेल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसतं, तीन याच्यावर क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर आपल्या बॅनरवर क्लिक करा, डबल खाली इरेजवर क्लिक करा. नॉर्मली अशा प्रकारे बघा तुम्हाला इरेज दिसत असेल 52, अशा प्रकारे इरेज करा. इरेज केल्यानंतर सेव्ह इमेज करा. तर अशा प्रकारे आपलं एच डी प्लस बॅनर सेव्ह होईल. तर भाऊनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या भावाच्या व्हिडिओचं टार्गेट 200 लाईक आहे, तर नक्की भाऊनं व्हिडिओला एक लाईक करा. आणि भाऊनं तुम्ही आपल्या ट्युशनला पहिल्यांदा चालला असेल तर नक्की आपल्या ट्युशनला सबस्क्राईब करा. तर भाऊनं जय हिंद जय महाराष्ट्र, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.